कलाविश्वातील अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी। How much? 5 pence, please. Okay. Take. Yeah. No, this currency doesn't work. चालत नाही. बॉम्ब लते चायला. आता काय करायचं? मायला कुलटलोस मी. ह्यांच्या देशात माझ्या देशातली नोट चालत नाही. हे लक्षातच आलं नाही माझ्या. आता कुठे चेंज करायची? मायला सगळेच करूया. परत परत कोण येईल एअरपोर्टला? यस मिस्टर, मे आय हेल्प यू? यस एक्सचेंज, जस्ट अ मोमेंट। दिस इज ओ भाई, आय हॅव गिव्हन बंडल बंडल बरं का, आणि यू गिव्ह मी जस्ट एवढेच नोट आणि चिल्लर खुर्दा? मायला फसवते की काय? Mister, I have given you the exchange. No, I give you bundle. Mag you give me bundle. I have given your rupees in a change. Are my chatakur anla tujha? I give my hela me tula bundle dile paisa de ki. Are vaija ampan vara hai. Graduate of Shivaji University, SDF. You know what is SDF? Satara district phakdo. Ha, uganava. Excuse me. Me kai madad karu shakte? Look. Maila tumhala marathi bolta yeta? या मी मराठी आहे. हो तरी मी मराठी बोलते येतं. दॅट्स फनी, मी मराठी आहे तर मराठी नाही बोलणार. होय होय होय, नाही मराठी माणसानं मराठी हाणायलाच पाहिजे, भले ते लंडन असो नाही तर वॉशिंग्टन. लुक, आय एम सॉरी, काय झालंय? ह्या बाईला मी एवढं मोठं बंडल दिलं तर ह्या बाईने मला एवढेच पैसे दिले, ह्यो काय न्याय आहे का? आहे. काय नाही आहे बघा, या देशाच्या करन्सीचे ठराविक रेट्स असतात. कसला रेट? इट्स व्हेरी सिम्पल, 1 pound इज 88 रुपये, त्यामुळे तुम्ही जितके दिले ते डिवाइडेड बाय 88 किती झाले? गणितात बॉम्ब आहे वो. ते दिसतच आहे. तुम्ही किती दिले? म्या बघा, 40,000 रुपये दिले. मग बघू. हे बघा, आहे ना? बरोबर आहे. बरोबर आहे. हो, आणि मुली कधी कोणाला फसवतात? नाव काय तुमचं? पूजा. मी वैजा, ग्रॅज्युएट ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी, BA SDF. SDF म्हणजे सातारा डिस्ट्रिक्ट फाकडो. मग कुठे चाललाय हा साताऱ्याचा फाकड्या? विंडसरला. माहितीये कसं जायचं? ती एक्झिट आहे, तिकडनं बाहेर जा आणि कॅब मिळेल. कॅब ही बरी आहे की? आता हिच्या बदल्यात दुसरी कुठली घालायची? टॅक्सी. आओ, हॅपी जर्नी मिस्टर SDF. थँक्यू पूजा बाई. नो बाई, ओन्ली पूजा. बाय. नमस्कार. तुम्हाला पण नमस्कार. ए टकल्या, दिसत नाही वय? माईला बोर्ड आणि कसा धरलाय, उलटा धरला वाटत, जरा सरळ धर. माईला नाव ओळखीच वाटतंय. वैजनाथ हंपनवार. माईला मीच की. विजय हंपनवार, isn't it? Yes, yes. पर माझ्या नावाचं पर खोबरं केलं ना, माईचं टोकरं तुझ्या असं उलटं धरल्यावर कसं काय ओळखणार? ए बट व्हॉट टोकरा, व्हॉट आर यू टॉकिंग? एक्सप्रेसिंग भावना इन आवर मदर टंग. बोंगाड भाऊ. ओके ओके, वेलकम टू लंडन. कम ऑन. नो नो सर, आय विल टेक इट. ओके. काय रे बोंगाडो? बाहेर म्हटलं एक बी बॅनर दिसत नाही, इलेक्शनचे बोर्ड दिसत नाही, वाढदिवसाचे बोर्ड दिसत नाही. इथे निवडणुका होतात का रे? इलेक्शन इलेक्शन. This is your father's Mercedes. Vijay, what are you doing? Don't spit. This is not India. Nice country. Very nice country. Very nice car. Clean car. So that's why utsam bolun ekdam sagla vyak thu zale. Yeah, I understand.
कम 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 सर हैव अ सीट ए शाम्या काय एकटा चालू होय गाडी का मागच्या सीटवर चालते गाडी हळू चालू गो स्लो ओके सर ओके सर उगाच कडक चालवू नको आपल्याला सवय नाही आहे कळलं का अंडरस्टँड डोंट वरी माझी उंदर हाणली तुमची काय म्हणू मर्सिडीज येस मर्सिडीज अट्रॅक्टिव्ह नाईस कार इम्प्रेसिव्ह रिच मॅन्स कार एव्हरीबडी लव्स तू हळू चालव रिअली हा हळू चालव आर यू शुअर अरे होय ना पा उलट शुअर शुअर डॅम शुअर म्हणलं ना हळू चालव ओके सर ॲज यू विश शाम्या हळू चालू आहे येस येस काही येस येस करतोय अरे शाम्या हळू चालू ए बावळटा अरे हळू चालू बोललो ना ए टाकल्या माईची उंदरा हाणली तुझ्या अरे बोललो ना हळू चालू हॅलो ए शाम्या 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 ऐक ऐक शाम्या शाम्या हळू चालू ए स्टॉप स्टॉप एस टी ओ पी स्टॉप ओके Stand here. Are you worrying for your children, wife or not? Tell me. Are bong gadya, tell me. Hey, what happened? What happened? Are dole phirle na, potatla pani khalballa na hubla ka. I was to about dyna puknya. Okay, don't get angry. I'll drive slow. Please sit, sir. But I will sit in front. Side by you. Side sab kuch. Okay? Sure, sure. But Shamya, I want to go for this. Here. Nature. What? Are nature call. Nature call Bavlata. No. This is not India. We go ahead. Hey, tujha maicha takura handla tujha. Sarka maja India or ghasartus bhai. Are nature call. Nisargacha sanidhat nahi karayacha. Ata kay tujha car madhe mutu kare. Look, Shamya. I have nature call. So nature is here. So why do not do me nature? Okay, go, but please be safe from police. Police? When nature call come to police, what they do, re? Manje, te jana nat ka, jada chaad, ah? Nonsense talking, nonsense, thukna. Okay, man, go. Haada cha Indian hai, uga na va. Maila, Hey, thief, it's all sir. Maila, maji bag maag rahi li. Hey, I say stop. Thief, what are you doing? Why are you running on the road? Thief. Why are you running on the road, huh? Sir, mi paila sir palala. Paila un palala. Who are you talking about, man? Why ja? Purse. Shabnam. Shabnam? This is my Shabnam, but Maushi ji Shabnam Maushi. Maushi. Ai cha gavat. What's that? Maushi pun paila un palali. But tell me, who are you? Nahi re baba, mi vaija. I shouting. Keep, okay, sir, enough. Keep, it's enough. No, now, sir, you'll have to come with me to the police station. Come on. Sir, you can't understand. No, I don't want to listen to you. Ladies, come on. Is, the thief, I show swear. Me a passport. I don't want to listen to you. Yes? Okay, officer. Okay. Please, sir. Young man, where are you from? I'm Satara. India. India. Mahatma Gandhi's country. Yeah. Samadhecha sandesh denara Mahatmanchi country. So, what are you doing here? I want to go windsurf. Windsurf? Okay. You can go with this man. This? He knows you. He'll guide you. This is? Yeah. Go with this man. Yeah. I will go. Okay. Sutlo? Sutlo. Yeah. Thank you. You're welcome. Thank you. Yeah. Come on, young man. Okay. Thank you. Yeah. सुटलो बाबा एकदाच भाऊ परदाला आला तर टायमाला मदत केलीस धन्यवाद आलो बाबा बापाला शोधायला आदर अरे बॅग घेऊ मी माय बॅग प्लीज ओके थँक्यू या कुठं होतो मी हां तर बाप लय खवीस ऐकून होतो बघायला आलोय ओके वेट हिअर
I'll talk to them. They'll help you. Sang, sang, baba, sang. Lay problem with them. Hey, gentlemen. Come on, get into the car. Yeah, please. Maila zaga olkichi vatte. Itha kadhi aalo to. Come, come. Aalo, aalo, aalo. Hey, hey, atavla. Hey, 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 hi, hi, अरे इथं आलो तुम्ही. अरे आपला तो शाण्या, आपला कोण तो श्याम्या, श्याम्या इथंच मला मुतला सोडून गेला होता. ही माझी बॅग बरं का, ही अशी बॅग पडली होती. पडली होती म्हणजे ही अशी अशी आपल्या डिक्कीत मी अशी अशी ठेवली होती. काय गाडी? कोणाची गाडी? मालकांची. वा, कोण आहे मालक? नाव काय? नाव काय? शेक्सपियर म्हणून गेला ना. शेक्सपियरच गाव आहे सनफोर्ड. अरे हो हो, ऐकलंय मी. तू मी ड्रायव्हर. अरे हो, मग कशी म्हणला ना. काय करतो? गाडी चालवतो. काय गाडीत काय सामान? कोणाचं? लोकांचं. लोकांचं सामान गाडीत? कुरिअर सर्व्हिस. हा हा. काय सामान? काय टपाल. बर. आणि आणि टपाल. बर. आणि आणि गाव? अख्खं गाव आहे गाडीत. तुझं गाव कोणचं? हा माझं. मी तिकडं लय लांब सातारा जिल्ह्यात. काय चौंडी? काळ चौंडी. काळ चौंडी म्हणजे मसवाडच्या खालचं. अरे तुला कसं माहीत? काय आहे, माझ्या चुलतेची मुलगी दिलेली आहे गावात. असं? काय काय नाव काय तिचं? लक्ष्मी. अरे लक्ष्मीबाई किंवा लसकूबाई. लक्ष्मी, लक्ष्मी. आमच्या काळ चौंडीत तीन लक्ष्मी आहे, त्यातली तुझी कुठली? बरं, काय आडनाव काय आहे? आडनाव काय तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार. ए बनसी भाऊ, काय टिंगल करता वय. अरे आमच्या काळ चौंडीत भातनवार, भोंगिणवार आणि हंपनवार ही तीनच आडनाव आहेत, बाकीचे आडनावच नाही आहेत. बुधवार, गुरुवार, शुक्रवार काही आडनाव आहेत वय. पण त्याच्या आडनाव काहीतरी वार आहे. असं असल असल. अरे मग तू लांबचं का होईना, आमचा पाहुणा लागत असणार. नाही पाहुणा लागलो जरी तरी तुझे पैसे काही परत मिळणार नाही. व्यवहार म्हणजे व्यवहार. बरं, गाव कोणचं? बोंबाळ. आपले बोंबाळवाडी. बोंबाळ, बोंबाळच, बोंबाळ, बोंबाळ. ते जानुबाईच्या हिंगणीच्या खालच्या अंगाल आहे ते. तेच तेच. आता तुला माझे पैसे परत करावे लागणार. ते का? हा, तुला माझे पैसे परत करावे लागणार. पण का? नाहीतर शाप लागणार तुला. तुझी मुलं बाळा मरणार. काहीतरी काय बोलतो? अरे आमची जानूबाई जागृत देवस्थान आहे. कुलदेव आहे आमचं ते. कुठ जा तिकडे जा. झालं झालं व्यवस्थित झालं. गेलो आज, गेलो आज शिरणार तोच दांडुका मध्ये आला. शिरूच दे ना. मग बाप्या मला बोलला, नाणं कॉइन टाका माझ्याकडे 50 पैशाचं. ते पेन्स, तेच 50 पेन्स. ते टाकलं, केलं, बाहेर आलो. येताना विचार केला मी, मायला 40 रुपयाला पडलं भाऊ. म्हणजे 80 रुपयाला एक पाऊंड तर 50 पेन्स झाले ना 40 रुपये भाऊ. पण झालं ना व्यवस्थित? झालं झालं झालं. अहो नशीब, समजा पेट्रोलसाठी पैसे नाही घेतले मी. तसा मराठी माणसाचा मराठी माणसावर विश्वास आहे म्हणा. मग चला. जेवायला थांबवलं काय बनसी भाऊ? प्रवासच थांबवलाय. का म्हणून? कपडून म्हणजे 8 तास यावर इथं काम करण्याची पद्धत नाही म्हणून थांबवला. 8 तास? अरे एवढा उजेड आहे. वाजले किती बघा? 8. रात्रीचे 8, सकाळचे नाही. तरी बी म्हणून थांबावच लागले. मी काय म्हणतो बनसी भाऊ, नाही मी काय म्हणतो, आमच्या गावचा साहेब ढोल्या 16 16 तास गाडी चालवतो तरी बी ताडासारखा ताट असतो सदान कदा. मी माणूस आहे, ताट नाही आणि तुझा साहेब ढोल्या पण नाही, कळलं? आणि काय रे, एवढी कसली तुझी थांबून चालली? काय कुठं तारीख घोटाळली काय कुठं? बापाच्या तोंडावर एकदा सामान फेकलं की मग आपण मोकळा. मग नंतर काय करणार?
आयुष्यात त्याचं तोंड मी नाही बघणार. मग बघ, म्हणजे असं बघ की तोंडावर सामानच फेकायचं तुला. मग एवढी भुणभुण कशा लावली? चाल बाजला, चल चल बाजला, चल. एक तू तुला मदत केली, 200 पाऊंड कुठपासून कुठपर्यंत घेऊन आलो तुला मी. आणि तू, अरे 1000 पाऊंड पडती. इमानदार माणूस आहे मी, म्हणून गाडीत न उतरला होतास तर गाया बाया करून गाडीत बसवलं तुला. आणि तरी तुझी फिरफिर चालूच आहे. हे बघ, हे आपण इथून इथं आणि आता इथून इथं जाणार. हे अंतर लांब आहे की नाही? जवळ तर आहे. अरे बाबा, हे अंतर बघ, हे अंतर बघ, हे लांब आहे. अरे जवळ तर आहे. हे काय, इथून इकडे गेलो, इथून इथे आलो, जवळ आहे. इकडे बघ, इकडे बघ, हे आपण अंतर आलो एवढं जायचं. आता हे जवळ आहे. लांब आहे. केवढं लांब आहे कळतंय ना तुला? वळत नाही. मग त्यासाठी मला विश्रांतीची अत्यंत गरज आहे. कळलं तुला? तुला यायचं असेल तर ये, नाही तर ही गाडीची किल्ली, गाडीत बसून राहा आणि वाचायला पाहिजे असेल ते पुस्तक ये. कळलं? ओके, पूजा चल 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 चल. चायचं मर तुकडं तुझ्या. मला कळलंय. का कळलं? बाहेर लय थंडी आहे, राहत नाही. अरे आशानं हिव भरायचा अंगात. काय म्हणणं काय रे तुझं? काय रे म्हणणं काय तुझं? मला पण आत राहू दे गाड्या. पैसे काढ. पैसे नाही तर काय, ते काय फुकट राहायला देणार काय? धर्मशाळा वाटली काय तुला? अरे पण होते नव्हते ते दिले ना सगळे तुला. तू मला 150 पाऊंड दिलेस, त्यातले 100 माझे, हे उरलेले 50. या 50 बाहेरच्या फुटपायरीवर सुद्धा राहू देणार नाहीत. पूजाकडनं घे की. लाज नाही वाटत मुलीकडनं पैसे मागायला? अरे आता थंडीमध्ये करायचं तरी काय? काय करायचं? अंगठी. अंगठी आणि चेन. काय माणूस आहे? अरे बोट धरायला दिलं तर लगेच चेन करायला लागलाय. हे बघ, हे बघ, हे बोट, हे अंगठी आणि चेन माझ्या आईची आठवण आहे. नाही काम कर, आईच्या आठवणीला कुरवाळेल, तिकडे पायरीवर कुडकुडत बसून राहा. तू इमरण, मी पण मरतो. अरे पण कंपनीच्या नावावर घे ना एखादी रूम. तुझ्या वडिलांची कंपनी वाटली काय? मुलीच्या बोलण्यावर कळलं नाही तिच्या वडिलांचा स्वभाव कसा आहे. अरे तुझी अंगठी आणि चेन मी काय कायमची ठेवून घेणार नाही मी. मग तू इंडियात गेलास ना, पैसे पाठवून दे. कुरियरने अंगठी आणि चेन परत पाठवी, 300 पाऊंड पडतील. काय माणूस आहे? कंचा नक्षत्र जन्माला आलाय कोणाच ठाऊक. आमुषाच्या नारळच ओवाळून फेकतो मी. आफ्टर ऑल आय एम सातारा डिस्ट्रिक्ट ठाकडो अँड यू आर लंडन डिस्ट्रिक्ट मरतुकडो. हे काय? नाही म्हटलं वजन काटाय, कशावर उभं राहून वजन करावं तेच कळत नाही. एअरपोर्टला जायला एक बस येते, त्याचं तिकीट मिळतं इकडे. हा नाही म्हटलं तुम्हाला माहिती आहे का बघा, म्हटलं बरंच माहिती आहे. चला नशीबन रूम मिळाली, एकच रूम. नाही तर काय तुम्ही दिल्या पैशात काय हॉटेल विकत घ्यायचं काय? 50 पाऊंड द्यायचेत अजून. हातापाया पडलो, गाया वाया केली, तेव्हा रूम मिळाली. अरे पण ओ भाई जरा तेव्हाचा काय लिहिलंय बघा ते. अरे एकाच रूम मध्ये तिघे कसे राहणार? काय प्रॉब्लेम काय? अरे तरण्याचा पोरी बरोबर. छे छे छे, माझं काय प्रॉब्लेम नाही बाबा, मी म्हातारा माणूस आहे. पण माझा प्रॉब्लेम आहे ना. तो प्रॉब्लेम आहे. चल काढ पैसे, पुढची रूम घेतो. ओ भाई झालं वाचून, आता मला वाचू. हे माणसाला तिकडे घेऊन जा. सातारा डिस्ट्रिक्ट फॅकडो. सदन कदा नुसते पैसे पैसे. Everything all right? Yeah. No. कोण बोललं? हा बाई चा आवाज आला. बाई बोलली. अरे बाई नाही कुठली बोलली, कोण काय? हा ए अरे असतो काय, कायचा काय बोलतो? हा या गाडीतून बाया फिरवतो. हे तुझा कुरियर. गाडी थांबव, गाडी थांबव, मला बघू दे. नाही बाबा. परत आवाज आला, परत आवाज आला. नाही बाबा, बाई नाही बोलली, मशीन बोलली. 10 kilometers for the next rest area. 10 kilometers for मशीन बोलली. कसं काय बोलते? पैसे पडतील मशीन बंद. नाही सांगायचं, सांगायचं पैसे पडते. 1 pound. काय? येस 1 pound. मग काय, अरे फुकट कशाला तुझ्या ज्ञानात भर घालू मी? अरे खड्ड्यात गेली तुझी ती मशीन आणि बाई. अरे समोर जिती जागती बाई आली ना, ढुंकून पण बघणार नाही मी. गेला उडत. तू बी गाडी चालव. काय मित्र बोलत नाहीस? कंटाळलास वाटत. मायला प्रत्येक गोष्टीला पैसे मागतो. थोड्या वेळाने बोलायचे म्हणून पैसे मागशील. अरे बोलायचं कुठे, पैसे मागतोय वेडा. तुझा काय बी भरोसा नाहीये.
चल मी तुझ्याशी बोलतो फोकटात. मग ठीक आहे. तू तर विसरले निघालायस बापाला शोधायला. कसं काय ओळखणार? बापाला कधी बघितलंयस? तेच तर सांगतोय ना. 3 वर्षाचा असताना मला आणि माझ्या आईला रात्रीच्या झोपेत सोडून गेला तो खवीस. मला भेटू देतो, सोडणार नाही मी. माझ्या समोर जरी आला ना तू, काय मी काय, तू बघच बघ काय करतो ते मी. ए कधी बघितलंस आपल्या बाबाला? त्याचा फोटो बी आहे माझ्याकडे. काय काय तुझ्या बापाचा फोटो? म्हणजे माझा फोटो तुझ्याकडे आहे? आय मीन तुझ्या बापाचा फोटो तुझ्याकडे आहे? शक्य असं नाही. आता माझ्या बापाचा फोटो माझ्याकडे असणं शक्य नाही. मला सांग तू किती वर्षाचा होतास? मी 3 वर्षाचा. किती वर्ष झाले सोडून? आता माझं वय 28 म्हणजे माझा बाप 25. म्हणजे 25 वर्षापूर्वी तुझा बाप तुला सोडून गेला. कालचंडीत फोटोग्राफर? शक्यच नाही. हा ते बी खरं आहे, पण तुला कसं माहित? अरे कालचंडी केवढेस फोटोग्राफर केवढा, कसं शक्य आहे? शक्य फोटोग्राफरने एवढा फोटो काढून दिलाय मला. दाखव कशाला. उगाच का असं? उगाच अँटिक पीस आहे, जुना फोटो आहे. अरे पण दाखवा काय हरकत आहे? मग काय पैसे पडत्याल? फोटो बघायला पैसे? मग गेला उडत. तू बी गेला उडत. स्टार्ट कर गाडी. काय माझी उत्सुकता ताणली गेली ना, किती गोष्ट पुरी केल्याशिवाय चैनच पडत नाही मला. किती पैसे पडतील? 50 पाऊंड. 50 पाऊंड ठीक आहे, घ्या. माझ्या खिशातले थोडं देतोय, तुझेच पैसे तुला परत देतोय. दाखव फोटो. दाखव. दाखवतो ना. दाखव. माझ्या नालायक बापाचा फोटो काढून दाखवतो. यो माझा हात असा शबनम मध्ये गेलाय आणि यो यो माझ्या नालायक बापाचा फोटो. काय झालं? हे 6 महिन्याचं बाळ म्हणजे तुझा बाप? अरे फोटो घेऊन तुझ्या बापाला शोधणार? तू बी ना बन्सी भाऊ येडा वांगडाच आहे. अरे यो 6 महिन्याचा यो आहे ना. यो यो मी आहे. अच्छा हे हात आहेत ना, हे माझ्या बापाचे हात आहेत. अरे येडा बंगाडा तू आहेस काय? या हातावरून तुझ्या बापाला ओळखणार आहेस तू? त्यात बी एक गंमत आहे. कसली गंमत आली? नाही असं थोडीच सांगणार. मग पैसे पडतील. गंमत सांगाल पैसे? मग गेला उडत. तू बी गेला उडत. काय म्हणाला? चालव गाडी. काय माझी उत्सुकता ताणली गेली ना, किती पूर्ण केल्याशिवाय मला चैन पडत नाही. किती पैसे पडतील? 50 पाऊंड. आज लुटायचं ठरवलंय बापचं बेटा सवाई. अर्थात तुझेच पैसे घे, तुझे सगळे पैसे तुला परत. काय गंमत आहे तेवढी सांग. गंमत अशी आहे, हा जो खतरनाक हात आहे आणि ह्याच्या बोटात जी अंगठी आहे, आज पण माझ्या बापाच्या हातात ती असणारच. मी जरा उतरतो खाली. का? टायर चेक करायचे. कशा पाहिजे? दर 2 मिनिटाला टायर चेक करावे लागतात. का म्हणून? कारण नियम आहे. Yep. Hey, John. John, listen carefully. You see, that's not your job, you know. Let me do my job. You're not supposed to talk to the customers directly. I can handle it. Yeah. I know it better. Come on, man. Thank you. Thank you. Thank you. Hey, Bansi Bhav. मला घाबरलं की काय? नाही म्हटलं बाहेर आलायस, फोनवर बोलतोय का कोणाशी भांडतोय तेच कळण ना म्हणून बघायला आलो. काय झालं? कंपनीचा मॅनेजर मस्ती आली होती, चिरवून टाकली त्याची. तो ड्रायव्हर, तो मॅनेजर, त्याची तू चिरवली? अरे वा. अरे सोडतो काय त्याला? अरे तू काय स्वतःला मॅनेजरचा बाप का मॅनेजरचा साहेब समजा लागलेस की काय? आपलं फार ऐकून घेतलं त्याचं. अरे काय ऐकून घेतलंस? अरे दिसतोय साधा सरळ आपला मामूली ड्रायव्हर, तू मला सांगतोयस त्याची जिरवली म्हणून माझ्यावर रुबाब झाडतोयस तू? ए चल. ए तू चल. तू मला म्हणतो चल, तू चल. कुठ? इथंच थांब. दाखव तुला आरोप कर गेले तुझ्यावर, परत मा गाडीत बसायचं नाही. अरे तुझी गाडी किती? हजार पाऊंड पडतील. अरे तुझ्या गाडीवर टिंब देऊन असं करतो? अरे वैजा हंपनवार म्हणतात मला सातारा डिस्ट्रिक्ट फाकडो. टेल मी स्पेलिंग ऑफ फाकडो. PHAKDO. PHD. अरे कसली PHD, मामूली ड्रायव्हर आहेस तू. अरे वरिष्ठांची मर्जी न राखणाऱ्या मगरू ड्रायव्हरशी काही घेणं देणं नाहीये. आता तू चल. मी चलतो, तू थांब.
कळलं. हा आकडोय तुमच्या रूपाने आज मराठी माणूस भेटला देवासारखा. मराठी माणसाच्या छातीवर मन हलकं करून घेतलं. आता बस आता काय बी होऊन जाऊ द्या, एक मराठी माणूस भेटलाय मला. ते म्हणतात ना जिसको राखे साई मार ना सके कोई. भावरा पोहोचले जागणार आहे. गाडीत आहे? गाडीत नाही, समोरच्या व्हॅन मध्ये. चला. माझं नाव वैजा. वैजू असेल. वैजू कसलं मिळमिळीत नाव वैजू. वैजा कसं ऐकायला रुबाबदार आणि म्हणायला लफेदार वागत का नाय. म्हणा वैजा, म्हणा वैजा. अंगाशी तुम्ही ड्रायव्हर का? ड्रायव्हर. येस टू टी प्लीज फोर पेन्स. आता ह्याला पेन कशाला पाहिजे? पेन. मनी मनी. यू गॉट मनी? नाउ ओनली वन कप ऑफ टी फॉर मी. हाउ मच टू पे? टू पेन्स. ओके. नाव काय म्हणलं आपलं? ओ बन्सीला. बन्सी. बन्सी भाऊ आता ड्रायव्हर आहे म्हटल्यावर आपण अरे तुरे करणार? आओ जाऊ नये. अरे तुरे म्हटल्यावर कसं मोकळं ढकलं वाटतं. चालेल ना अरे तुरे. अरे तू कोण आहेस, कुठला आहेस, चाललायस कुठे, आलायस कुठून? मायला एका दडक्यात केवढे प्रश्न विचारतोयस. गाडीत जाऊन बसूया. गाडीत कशाला? तोच तर प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? विंडसरला जायचं होतं. विंडसरला कशासाठी? लय मोठी स्टोरी आहे भाऊ. गाडीत सांगतो ना स्टोरी. विंडसर किती लांब याची कल्पना करूला? आता किती लांब असणार आहे, आमच्या दहीवाडी फलटण एवढं अंतर असेल. आता दहीवाडी पासून फलटणला जायचं म्हटल्यावर पाऊण तास बस झाला भाऊ. 12 तास लागतात विंडसरला जायला. 12? बन्सी भाऊ ऐक की रे, मला सांग ही गाडी कुठे चालली? तिकडेच जवळपास तिकडेच चालली. मग काय, मग 12 काय 24 तास लागले तरी चालतील. आता तू आहे म्हटल्यावर काळजी कसली? नाही त्याचं काय? काय पैसे लागतील. पैसे? अरे मराठी माणूस परदेशात अडकलाय त्याच्याकडनं पैसे मागतोय? अरे तू बी मराठी, मी बी मराठीच आहे ना. नाही बरोबर आहे, म्हणजे तिकडे हिंदुस्थानात महाराष्ट्रात काय आपले ड्रायव्हरचे जाते पहिले पैसे. काय उद्या पोलिसांनी पकडलं पॅसेंजर घेऊन चाललाय कुठे गोळा अडकू, त्यापेक्षा आधी पैसे घेतलेले बरे. अरे कुठनं आणणार रे, मला लुबाडलंय याचा तरी विचार कर की. ठीक आहे मी चालतो, तुझं माझं जमायचं नाही, तू दुसरी गाडी बघ हायवेला. नाही बनसे भाऊ. बर किती पैसे द्यायचे? फार नाही, 150 पाऊंड. अच्छा म्हणजे 150 पाऊंड. 150 पाऊंड. 150 पाऊंड? 150. माझा जन्म झाला तेव्हा मी 6 पाऊंडाचा होतो. अच्छा. नाही बन्सी भाऊ देतो देतो. आता काय लुबाडून लुटून फक्त 200 पाऊंड राहिल्यात, त्यातले तुला 150 दिल्यावर माझ्याकडे काय किती राहणार? 50. काय आपले ड्रायव्हरचे जात आहे, पहिले कडू नंतर गोड, कळलं? आधी पैसे द्यायचे मग गाडीत बसायचं. आहेत. किती आहेत? तेच 200 पाऊंड आहेत त्यातले देतो. पण पॅन्टीच्या आतमध्ये एक चड्डी आहे त्यात एक चोर किस त्यात ठेवल्यात. आज जाऊन गाडीत नाही, पहिलं कडू मग गोड, कडू इकडं आडोसा. तू नक्की मराठी माणूस आहेस ना? थांबू का जाऊ? नाही मीच जातो. येऊ का? नाही नको. ह्याच्या आईसमोर तुकडं बक्कल लावायचं राहिलं.